आणि आता पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता आणि डाव्यांच्या निवडणूकपूर्व आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. डाव्या पक्षांसोबत झालेल्या आघाडीत मोडीत निघाल्याची घोषणा जयललिता यांच्या एमआयडीएमकेने केलेली आहे आणि त्यामुळे आता जयललिता तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा रंगू लागली आहे. जयललिता यांची मोदींसोबत असलेली जवळीकता सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत जाण्याचे संकेत दिलेले. त्यामुळे मोदींना अर्थातच भाजपला दक्षिणेमध्ये पहिला मित्रपक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत आणि त्यामुळे एनडीएचं संख्याबळ वाढण्यात मोठी मदत होणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदमध्ये जागा वाटप झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी आपल्या निवडणुकीची रणनीती आखली आहे. लालूंनी मुलगी मिसा भारतीला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राबडी देवी ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं राम कृपाल यादव यांनी मात्र पार्टी सोडली आहे. आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. भाजप आणि गुजरात पोलिसांवर गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आले. साबरकांठामध्ये मनीष सिसोदिया यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी टार्गेट केले. राहुल गांधींनी महाराष्ट्रात आरएसएसवर टीका करत मोदींना टार्गेट केले, तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये फक्त अंबानी आणि अदानी यांचाच विकास झाल्याची टीका केली आहे. नितीश कुमारांनी मोदींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला आव्हान देत तिसऱ्या मोर्चावर दबाव आणलाय. नितीश कुमारांनी स्वतः पंतप्रधान पदासाठी सक्षम असल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी जे स्वतःला पंतप्रधान पदासाठी दावेदार असल्याचं सांगतात त्यापेक्षा मी सक्षम उमेदवार असल्याचा दावा केलाय. उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर्सना आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या समाजवादी पक्षाच्या आमदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या 42 उमेदवारांची घोषणा केली आणि त्यामध्ये 26 नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय फुटबॉल टीमचा माजी कॅप्टन बायचिंग भूतिया याला दार्जिलिंग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर गतकाळची ख्यातनाम सिने अभिनेत्री मुनमुन सेन हिनंही या यादीमध्ये स्थान पटकावलंय. जिंदाल ग्रुपच्या खाण वाटपावर पुन्हा विचार करण्यात येईल अशी भूमिका राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मांडल्यानंतर भिलवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. जिंदाल ग्रुपवर जबरदस्तीनं जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.